कोरोना के चलते पूरे देश में, राज्य में और शहर में संचार बंदी के चलते गरीबों पर भुखमरी की नौबत आई है, लेकिन कई स्वयंसेवियों द्वारा इन लोगों को भोजन बांटा जा रहा है। इसी कड़ी में आशीर्वाद नगर निवासी धीरज राजपूत और शीला राजपूत पिछले 13 दिनों से गरीब बस्तियों में भोजन दान कर रहे हैं। संचार बंदी के चलते कई संस्थाएं गरीबों को भोजन दान कर रही है। इसी श्रृंखला में राजपूत परिवार द्वारा पति पत्नी मिलकर गरीब व जरूरतमंदों को खाना दे रहे हैं। हर रोज 500 से ज्यादा गरीबों को भोजन दान किया जा रहा है। संचार बंदी के कारण रास्तों पर कई गरीब बैठे रहते हैं, लेकिन इन्हें खाना नहीं मिल रहा है। पर अब ऐसे हालातों में इन लोगों को खाना दिया जा रहा है तो पुलिस द्वारा इन्हें यहाँ से हटाया जा रहा है। आम्ही इथे लॉकडाऊन झालं त्या दिवशीपासून लंगर चालू केलेलं आहे। आज 12वा दिवस आहे, आम्ही इथे लंगर करत आहे आणि रोज आम्ही 200-300 जसं जमेल तशा लोकांचा स्वयंपाक करतो आणि आम्हाला कोणाकडून काही मदत आलेली नाही। आम्ही हे स्वस्वशक्तीने करत आहे। आम्हाला फक्त जे आमचे मित्रमंडळी आहे, घरचे लोक आहेत, ते आम्हाला मदत करत आहे। आम्हाला कोणत्या नेत्याकडून मदत आलेली नाही, नगरसेविकेकडून मदत आलेली नाही आणि नाही कोणत्या मुख्यमंत्र्याकडून, कुठूनच मदत आलेली नाही आहे। जे आम्ही करत आहे आम्ही स्वइच्छेने करत आहे। जोपर्यंत आमच्याकडून करणं होईल तोपर्यंत आम्ही करू आणि आमची इच्छा आहे की आम्ही लॉकडाऊन संपतपर्यंत हे करावं, पण आम्हाला त्याच्यासाठी मदत पाहिजे। आम्ही आमच्या स्वइच्छेने जेवढं जमेल आम्ही तेवढं करत आहे। आज नरेंद्र मोदींनी सकाळी 9 वाजता सांगितलं की 5 एप्रिलला रविवारी तुम्ही रात्री 9 वाजता 9 मिनिटे तरी तुम्ही घरातले सगळे लाईट बंद करून तुम्ही दिवे लावा, फ्लॅश लाईट चालू करा मोबाईलचा आणि जागृती करा। तर हे 130 करोड जनतेचा हा प्रश्न आहे। तर 130 करोड जनतेला आज कोणी मदत करत नाही, पण आमच्याकडून जेवढी मदत जमत आहे आम्ही तेवढी मदत करत आहे। जेव्हापासून लॉकडाऊन झालेलं आहे मी हा लंगर करत आहे। आज कमसेकम 13वा दिवस आहे आणि मला कुठच्याच प्रकारची मदत नाही आली आहे। कोणत्या नगरसेवक करून नाही, कोणत्या आमदारकडून नाही, कोणत्या सरकारकडून नाही, कोणत्या मुख्यमंत्र्याकडून नाही। आणि माझे जे मित्रमंडळी आहे ते मला हेल्प करत आहे, पण ते बी कवरिक करतील। आज लॉकडाऊन संपेपर्यंत मला सरकारकडून मदत हवी हे माझी इच्छा आहे। कारण की गोरगरीब माझ्या घराच्या बाजूने एक ताजबाग, मोठा ताजबाग आहे। मी रोज तिथे 150 लोकांना जेवण देतो आणि माझ्याकडे रोज 600-500 लोकांचे जेवण बनते पूर्ण। आणि माझी एकच विनंती आहे का मला सरकारकडून मदत हवी बस। कारण की जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही माझी एकच इच्छा आहे का माझा लंगर चालू असलेला पाहिजे आणि कोणताच गोरगरीब उपाशी मिळला नाही पाहिजे। जय हिंद जय भारत, माझी हात जोडून ही विनंती आहे। हमको 14 दिन से खाना मिल रहा है, हाँ हमारी कोई समस्या हल नहीं हो रही है। हम गरीब आदमी हैं, हम फुटपाथ पे सो रहे हैं। ये बेचारे भाव खाने को दे रहे हैं तो डंडू ले लेके हकालते हैं, तो बेचारे भाव को भी खाने के लिए बंद कर रहे हैं। वो बेचारे भाव गरीबों का मसले हल कर रहे हैं, हाँ हमको खैरात नहीं मांगने दे रहा है। हम अपने घर रूम का भाड़ा देंगे कि हम खैरात दें मांगेंगे। हम लोगों को खाना बांटते ताजबाग दरबार में, जगह जगह जाते 400-500 आदमी का खाना दिया जाता है। उसके बाद दवा की ज़रूरत पड़ती दवा भी देते। ये परेशानी बाहर से कहीं से पैसा नहीं आता, ना आमदार ना खासदार, कोई नेता गरीबों के मांगने खाने वालों को आके नहीं देखता। ऐसा क्यों है, ऐसा क्यों है? उनके पास जब तक पैसा है वो दे रहे, और उनके पास गुंजाइश रहेगी वो मदद कर ही रहे करेंगे। ये आपको सोचना है कि क्या करना है। ऐसे जरूरतमंद व गरीबों को राजपूत परिवार द्वारा लॉकडाउन खत्म होने तक भोजन दान दिया जाएगा। कैमरा पर्सन राजकुमार महोड़ के साथ क्षितिजा देशमुख, NBCN न्यूज नागपुर।